कल्पेश, तुला थोडंसं थांबवतो मी, ताजी अपडेट येते आहे. पंतप्रधान मोदींचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे. आताच्या घडीची मोठी अपडेट, पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल झाले आहेत आणि आता प्रचार सभेकडे ते रवाना होतील. मध्ये ते चैत्यभूमीला देखील भेट देणार आहेत, त्यासोबतच सावरकर स्मारक असेल किंवा बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ इकडे देखील ते जाणार आहेत. पण आताची अपडेट, पंतप्रधान मोदींचं या प्रचार सभेकरता मुंबईमध्ये आगमन झालंय. शेवटच्या टप्प्यातला, राज्यातला शेवटच्या टप्प्यातला हा महत्वाचा दिवस, कारण सोमवारी अर्थातच मतदान आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एक मोठी सभा महायुतीची शिवाजी पार्कमध्ये आणि बीकेसी मैदानात इंडिया आघाडीची. आणि सध्याची अपडेट, पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल झाले. आणि पुढच्या काही मिनिटात ते शिवाजी पार्क परिसरामध्ये पोहोचतील. प्रशांत बडे आपल्याला ताजी अपडेट देतील. प्रशांत. अश्विन, अवघ्या काही मिनिटांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर जे आहे ते विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि पुढील काही मिनिटातच आता या ठिकाणावरून ते थेट छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादरला पोहोचतील. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात झालेला आहे. अवघ्या काही क्षणामध्ये वाहतूक व्यवस्था जी आहे ती बंद केली जाईल. इथून थेट पंतप्रधान जे आहेत ते शिवाजी पार्क त्या ठिकाणी जातील, चैत्यभूमीवर जातील आणि मग पुढील जी सभा आहे ती सुरू होईल. परंतु आताची मोठी बातमी आहे की पंतप्रधान मुंबईत दाखल झालेले आहेत आणि काही वेळ जे सिक्युरिटी रिझन्स आहेत त्याच्यासाठीचा जो वेळ लागतो आहे 10 ते 15 मिनिटं त्यासाठी पंतप्रधान जे आहेत ते त्या ठिकाणी विमानतळावर थांबलेले आहेत आणि काही क्षणातच ते या ठिकाणावरून बाहेर पडतील आणि थेट शिवाजी पार्क या ठिकाणी जातील. प्रशांत, सगळे प्रमुख नेते म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ही सगळी मंडळी आता शिवाजी पार्क परिसरामध्ये आहेत. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी कोणते नेते उपस्थित आहेत तिकडे, याबद्दल काही कळलंय का? अश्विन, खरं तर जर आपण आज पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी बघितली तर आज या ठिकाणी आलेले जे नेते, या ठिकाणी आलेले जे व्यक्ती आहेत ते पंतप्रधानांचे सगळे मोठे नेते सभांसाठी किंवा इतर याच्यामध्ये शिवाजी पार्कवर आहेत. मात्र महिला आघाडीच्या जे पदाधिकारी आहेत, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जे पदाधिकारी आहेत, अशा प्रकारे अगदी नवे चेहरे जे नव्याने आता मुंबईमध्ये काम करत आहेत अशा नव्या चेहऱ्यांना या ठिकाणी पंतप्रधानांच्या स्वागतासाठीच्या तयारीची स्वागतासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जे आहे ते पाठवलेलं आहे. सगळे मोठे नेते जरी पार्कात असले तरी इथे आता जे नव्याने कार्यकर्ते काम करत आहेत त्यांना पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पाठवण्यात आलंय. अश्विन, प्रशांत, या सगळी घडामोडींची ताजी अपडेट तुझ्याकडनं जाणून घेतच राहू. तुर्तास या घडीची मोठी अपडेट, पंतप्रधान मोदींचं मुंबईत आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात पंतप्रधान पोहोचतील चैत्यभूमीवर आणि तिथून पुढे ते सावरकर स्मारक, मग बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ, तिकडे वंदन करतील आणि मग पोहोचतील शिवाजी पार्कवरच्या प्रचारस्थळी. या घडीची मोठी अपडेट, पंतप्रधान मोदी हे मुंबईत दाखल झालेत. महायुतीच्या प्रचाराचा मुंबई आणि परिसरातल्या निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस, सोमवारी मतदान आहे, त्या पार्श्वभूमीवर सगळे प्रमुख नेते इकडे प्रचाराला उपस्थित आहेत, प्रचार सभेला उपस्थित आहेत. पंतप्रधानांचंही आगमन झालंय आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये ते शिवाजी पार्क परिसरात पोहोचतील. इकडे ही मंचावरची थेट दृश्य आपण बघताय, रामदास आठवले त्यासोबतच नारायण राणे, महायुतीची सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, त्यासोबतच मित्र पक्षांची देखील नेते मंडळी आपल्याला मंचावर पाहायला मिळत आहेत. आणि या प्रत्येक क्षणाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. महाप्रचाराचं महाकव्हरेज सुरू आहे एबीपी माझावर. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय, पाहत राहा एबीपी माझा. आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान